गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर इथे मी चहा ठेवलेला आहे। सकाळचे 7:30 झालेले आहेत। तर मी इथे तांदूळ भिजत घातलेले आहे। ॲक्च्युली काल रात्री 12:15 मी जेव्हा झोपायची तयारी करत होती तेव्हा मला आठवलं की अरे मला तांदूळ भिजत घालायचे होते आणि नेमकी मी विसरलेली, कारण मी खाली गेले होते त्यातच भरपूर वेळ गेला। मग रात्री उठून गरम पाण्यामध्ये तांदूळ मी भिजत घालून ठेवले, उडद डाळ आणि तांदूळ। तर ते सकाळी 7:30 मी वाटून घेतले आणि आता झालेले आहेत 9। तर मी भाजी बनवायला घेतलेली आहे। इथे मी बटाट्याची भाजी बनवणार आहे। तर मी डोसे काढणार आहे, त्यासाठी इथे बटाट्याची भाजी बनवायची आहे। तर इथे मी न भिज आपले बटाटे उकडायचे नाहीत, तर डायरेक्टच आपण कशाप्रकारे भाजी बनवायची हे पण तुम्हाला मी दाखवेन। तर याच आणि अशी केलेली भाजी पण ना खूप छान वाटते खाताना। याच्यासाठी तुम्हाला स्पेशली बटाटे उकडून वगैरे मग वेळ जातो, मग ते कुकर पुन्हा थंड व्हायला हवे, बटाटे थोडे थंड झाल्यानंतर मग आपण ते सोलतो, खूप एक्स्ट्रा आपलं टाईम जातं। तर असं तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवाल तर खूप झटपट आणि एकदम टेस्टी अशी भाजी होईल। तर इथे मी 1/2 किलो बटाटे घेतलेले, तेल घातलेलं आहे मी इथे 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी, त्याच्यानंतर कांदा कापून घेतलेला, कढीपत्ता आणि हिरवी मिरची जी मी वाटण करून ठेवते, मी व्हिडिओमध्ये आधीच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं, मी हिरवी मिरची आणि मीठ टाकून ते जाडसर असं वाटण करून ठेवते। म्हणजे ते मिरची घालण्यापेक्षा आपण डायरेक्ट तेच वापरू शकतो आणि वाटून ठेवलेलं 8 दिवस फ्रीजमध्ये आरामात स्टोअर होतं। मग त्यामुळे कसं माहिती का, ॲक्च्युली मिरची कापली की मग ती काढून वेगळी ठेवली जाते, त्यापेक्षा हे वाटण असेल ना तर आपण डायरेक्टच ते खाण्यामध्ये येते आणि मिरच्या वेगळ्या राहत पण नाहीत आणि ते काढायची गरज लागत नाही। तर त्याच्यानंतर सगळ्या आपण ज्या काही वस्तू मी घेतलेल्या असतात ना मी लगेचच त्या 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 ठिकाणी ठेवते, म्हणजे किचनचा ओटा आधीच एकतर लहान आहे तर खूप मला ॲडजस्टमेंट करावी लागते याच्यावर। तर मी सगळ्या ज्या घेतलेल्या वस्तू असतात त्या सगळ्या वापरून झाल्या की ताबडतोब त्या त्या ठिकाणी ठेवून देते आणि होईल तेवढा किचनचा ओटा मी कसा क्लीन राहील हेच पाहते। तर हे पाय बॅटर आता 7:30 मी सकाळी वाटलेलं तर हे व्यवस्थित आता झालेलं आहे। तर याच्यामध्ये मी थोडासा सोडा वापरेन, आता मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि सोडा घालेन, खाण्याचा सोडा जो आपला येतो तो ह्याच्यामध्ये मी एक 1/2 म्हणजे छोटा चमचाच आहे, 1-4-5 चिमुटभर होईल एवढं मी ह्याच्यामध्ये सोडा घातलेला आहे। जास्त पण एकदम घालायचं नाही, कारण का त्याच्याने पण मग सोड्या जास्त सोडा घातला ना की वेगळा टेस्ट येतो, तर त्यासाठी अगदी चिमुटभरच घालायचं। तरी पण व्यवस्थित पीठ तयार आहे आणि भाजी पण तुम्ही पाहू शकता इथे मी ऑलरेडी म्हणजे कांदा वगैरे चांगला परतून घेतलेला आणि हळद घालायला विसरलेले मगाशी, तर आता हळद घातलेली आहे। आणि रविवार म्हटला ना तर खूप एक्स्ट्रा, म्हणजे असं वाटतं की खूप काम आहे। सकाळपासून जे सुरुवात होते मध्ये दुपार होईपर्यंत ना पूर्ण किचनमध्येच वेळ जातो। तर मीठ थोडं मला कमी वाटलं तर मी थोडंसं मीठ इथे अजून जास्त घालते। ॲक्च्युली मी मगाशी मीठच घातलं नव्हतं त्याच्यामध्ये, ते बॅटरमध्ये मीठ घातलं ना तर मला असं माइंडमध्ये की मी मीठ घातलं असेल, पण ॲक्च्युली मी भाजीमध्ये मीठच घातलं नव्हतं, ते बरं झालं मी चाखून पाहिलं म्हणून, नाहीतर मग भाजी अशी अळणी झाली असती आणि मग मीठ कमी असेल तरीसुद्धा खाल्लं जात नाही आणि विचार करा जर मीठ घातलंच नाही मग त्या भाजीचा पूर्ण टेस्टच निघून गेला असता। तर अशा प्रकारे पहा इथे व्यवस्थित भाजी झालेली आहे। ॲक्च्युली काय माहिती का, मी कुकरमध्येच करते ही भाजी, एका शिटीमध्ये रेडी होऊन जाते, पण असं झालेलं आहे की माझा जो छोटा कुकर आहे ना तो जरा प्रॉब्लेम झाला आहे आणि 2 वेळा मी तो लावलेला कुकर आणि असा एकदम शिटी वगैरे उडून सगळीकडे असं पसरलेलं आणि खूप म्हणजे आम्ही घाबरलो त्यावेळेला, म्हणजे गॅसवरूनच कुकर आमचा खाली असा पडलेला येऊन। तर लकीली त्यावेळेला कोणालाच काय झालं नाही, कारण का मी स्वतःसुद्धा किचनमध्येच उभी होती त्यावेळेला, तर तेव्हापासून मग मी बंदच केला आहे तो कुकर वापरायला। तर आता नवीन कुकर आणेपर्यंत मग मी डायरेक्ट असं पॅनमध्ये वगैरेच करते भाजी। तर आता मी एकीकडे तुम्हाला डोसे पण दाखवते कशाप्रकारे मी करते ते। तर इथे मी रेग्युलर जो तवा चपातीचा आहे ना तोच वापरला आहे, कारण का म्हणजे का नॉनस्टिक जो तवा आहे तो खूप जुना झाला आहे आणि त्याच्यावरती बरोबर निघत नाहीत मग डोसे। तर याला तेल लावून घ्यायचं, आधी छान तवा तापवून घ्यायचा, त्याच्यावरती थोडं तेल लावायचं आणि मग पाणी शिंपडायचं, पाणी शिंपडून जे पाणी आपण घातलेलं ते सगळं पुसून घ्यायचं व्यवस्थित कपड्याने आणि त्यानंतर मग आपण याच्यावरती ना डोश्याचं बॅटर घालायचं आणि मग व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि पसरवताना आपल्याला लवकर एकदम पटापट हात फिरवायचा आहे, म्हणजे ते एकदम व्यवस्थित होईल आणि जरासुद्धा मग चमच्याला लागून ते निघणार नाही, नाही तर हळूहळू फिरवायला ना मग ते चमच्याला असं घट्ट धरतं आणि मग ते निघतं। तर हे पहा अशा प्रकारे मस्त असा डोसा मी तयार केलेला आहे
आणि भाजी सुद्धा आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। तर तुम्हाला मी दाखवते एकदा पुन्हा, बटाटा ऍक्च्युअली छान शिजला ना तरच तो खाण्यासाठी छान वाटतो। तर चेक करून घेते बटाटा सुद्धा, आणि त्याच्यानंतर कोथिंबीर वरतून थोडीशी मी घातली ज्याच्याने अजून व्यवस्थित मस्त वाटेल, कारण का कोथिंबीर घातल्याशिवाय मग कोणताही स्वयंपाक किंवा कोणतीही भाजी असेल ती पूर्ण झाल्याशिवाय वाटत नाही, असं वाटत नाही की ती कम्प्लीट झाली आहे। तर आपा एकदम छान आणि व्यवस्थित असा हा डोसा निघालेला आहे। तर या सगळ्यांनी नाश्ता करायला चहा गरमागरम, डोसा आणि बटाट्याची भाजी, आणि हे सगळं झाल्यानंतर पुढचा आराम करायचा आहे थोडा वेळ। तर मस्त एकदम पोट भरून छान असे डोसे खाऊन झालेले आहेत आणि आता दुपारपर्यंत निवांत आहे, पण दुपारी जेवणासाठी तर तयारी करावीच लागणार। तर त्यासाठी आता फिश आणलेली आहे। मी सुरुवात करते आता 10-15 मिनटं आता मी आराम केलेला, त्याच्यानंतर आता सुरुवात मी करेन स्वयंपाक बनवायला, दुपारची तयारी करायला, चपात्या वगैरे सगळंच करायचं आहे आणि वाटण वगैरे पण करायचं आहे। चला मी तुम्हाला दाखवते। तर इथे आणलेली आहे सुरमई फिश। तर याच्यातला अर्धा भाग जो आहे म्हणजे अर्धी फिश मी फ्रायसाठी वेगळी करणार आहे आणि अर्धा मी रश्श्यामध्ये वापरेन। त्याच्यानंतर कोळंबी आहे ते सोलूनच आणलेली, आणि ही मी मस्त एकदम आपले जसे पकोडे आपण बनवतो त्याप्रकारे बनवणार आहे। तर याच्यामध्ये पुन्हा एकदा मी स्वच्छ ती धुवून घेतली, कारण का ते साईडचं पाणी वगैरे निघतं ते चांगलं वाटत नाही, मग पुन्हा मी धुवून घेतली। आणि त्याच्यामध्ये मी सगळे मसाले घातलेले आहेत, लाल तिखट, हळद, मीठ, त्याच्यानंतर गरम मसाला, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि मी मैद्याचं पीठ घातलेलं आहे अर्धा वाटीभर, आणि एक चमचा भरून मी याच्यामध्ये रवा घातला आहे, कारण का जरा क्रिस्पीनेस याचं वाढेल त्यामुळे रवा घातला आहे। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तेसुद्धा घालू शकता। तर छान मिक्स करून आता मी याला साईडला ठेवून घेईन, म्हणजे ते छान एकदम मिक्स मॅरिनेट होईल थोडा वेळ। आणि तोपर्यंत इथे मी जे फिश फ्राय करायचे आहे त्यालासुद्धा मसाला, सेम मसाला मी याच्यामध्ये सुद्धा वापरणार आहे, फक्त याच्यामध्ये मी अर्धा लिंबू रस ॲड करणार आहे, लिंबाचा रस ॲड करणार आहे। तर सेम बाकीचे मसाले घातलेले आहेत, फक्त याच्यामध्ये पीठ आपल्याला आता घालायचं नाही, नंतर मग ते तळताना मी त्याला रवा लावून तळणार आहे। रवा लावा किंवा मग आपल्याकडे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ असेल ते मिक्स करून लावलं तरीसुद्धा खूप छान कुरकुरीत होतात। तर इथे धण्याची थोडीशी मी पावडर करून घेणार आहे, ॲक्च्युली गरम मसाला आहे पण मला फक्त धण्याची पूड हवी होती। तर मार्केटला परवा गेलेले तेव्हा मी अख्खे धणे आणलेले, तर ते काल भाजून ठेवलेले मी। तर आता मी ती वाटून घेतली, एकदम छान बारीक अशी पेस्ट झाली आहे। कधीही पावडर अशी भरताना ना कागदामध्ये घेऊनच आपण ती भरावी, म्हणजे ती सांडत नाही खाली। तर हे पहा आता ते 4 ते 5 चमचे तेल मी घातलेलं आहे, आणि रस्सा बनवायच्या आधी त्याच पॅनमध्ये मी फिश फ्राय करून आधी काढेन, कारण का रविवार म्हटल्यानंतर काम पण खूप असतं आणि मग भांडी खूप पडत जातात, मग त्यामुळे नंतर मग एवढा भांड्याचा पसारा वगैरे होतो। त्यापेक्षा मग याच्यातच फिश फ्राय करून नंतर मग मी ती काढून घेईन आणि त्याच्यातच मी पुन्हा रस्सा पण बनवेन। म्हणजे आपल्याला कसं काम तर करायचंच आहे, पण त्याच्यामध्ये जर जरा आपलं काम कमी होत असेल तर असं शॉर्टकट कसं करता येईल ते पण बघणं खूप गरजेचं आहे, कारण का नंतर कोणी येणार नाही आहे हेल्प करण्यासाठी म्हणून। तर किचनचा ओटा वगैरे क्लीन करून थोडा घेतला, कारण का इकडे तिकडे पडलेला पसारा असेल आणि रवा तो लावताना खूप जास्त पडत असतो, मला ते ॲक्च्युली आवडत नाही तसं। आता मी तोपर्यंत फिश फ्राय होईपर्यंत पटापट रश्श्यासाठी वाटण्याची तयारी करून घेते। तर अर्धा नारळ आणि थोडा कांदा टमाटा मी वाटून ठेवलेला आहे, तर ते रश्श्यामध्ये घालण्यासाठी होऊन जाईल। ॲक्च्युली मी कधी कधी वाटण तयार करून ठेवते फ्रीजमध्ये। तर इथे कांदा आणि टमाटा मिक्स करून घेतलेला, याच्याबरोबर अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घातलेली थोडी। तर आधी मी जो नारळ आहे तो भाजून घेते, म्हणजे भाजलेला असेल ना तर वाटण्यामध्ये खूप छान वाटतो। तर थोडंसं गॅसवर अशा प्रकारेच मी भाजून घेते। अगदी जास्त पण असं करपवायचं नाही, नाहीतर मग ते करपलेला वास येईल त्याला आणि काळा काळा असा होईल तो मग वाटण। आणि याच्यामध्ये आता सगळे मसाले घालून घ्यायचे, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, आणि रेडीमेड अगर तुम्ही वापरत असाल जर कोणता मसाला तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता, खूपच छान चव येते। आणि फिश बनवताना मोस्टली आपण त्याच्यामध्ये कोकम वगैरे पण घातलं ना तरी छान चांगलं वाटतं। तर थोडा वेळ मसाला वापरून घेते आणि मग ते मगाशी आपण जे फिश फ्राय केली ना त्याचा जो मसाला राहिलेला खाली, मग तो असा पूर्ण मी धुवून घेऊन तो
तो सुद्धा याच्यातच घातला, कारण का मसाला वगैरे वेस्ट कशाला करायचा ना, मग ते नंतर आपण रश्श्यामध्ये वापरू शकतो। तर बघा छान अशी उकळी आलेली आहे, आता वाटण करून घेतलेलं होतं नारळाचं, ते मी याच्यामध्ये घालते। अगदी बारीक करून घ्यायचं। ॲक्च्युली माझी आई तर म्हणजे असं सांगते, सांगायची आम्हाला की अगदी नारळ असा बारीक वाटायचं ना, ज्याप्रकारे आपण म्हणतो मेण असतं, जे आपण वॅक्स मेणबत्तीचं मेण कसं म्हणतो की बारीक, तसं नारळ कधी पण खोबरं अगदी बारीक वाटलेलं असावं, तर तो रश्श्याला टेस्ट येतो। आणि मलासुद्धा ॲक्च्युली ती सवय लागलेली आहे, म्हणतो ना आपण ज्या काही वळण आपले असतात ते आपल्या आईकडून येतात, तर बऱ्याचशा आईच्या गोष्टी मी त्या लक्षात ठेवून आणि मी त्याच फॉलो करते, आणि म्हणूनच कदाचित माझ्या हातालासुद्धा चव आहे। जे कोणी माझ्या हातचं खातात खरंच खूप आठवणीने बेस करतात की तुम्ही खूप छान बनवता म्हणून। तर मी खूप साऱ्या रेसिपी घातलेल्या आहेत माझ्या चॅनलमध्ये, तुम्ही पाहिल्या नसेल तर नक्की पाहून घ्या, मटणाचे वगैरे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या वगैरे कशा बनवायच्या, खूप व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत। तर व्यवस्थित पुन्हा एकदा मी किचन पुसून घेते। आता हा फायनल माझा किचन टच आहे, कारण काही चपाती बनवणार होती पण चपातीचा प्लान मी कॅन्सल करून टाकला, कारण का डोश्याचं पीठ आहे, तर जेवताना मी डोसेच काढणार आहे। मच्छीच्या रश्श्याबरोबर डोसे खायला खूप छान वाटतात, पण एवढंच की ते गरम गरम करून द्यायचं, काही हरकत नाही। सगळे जेवायला बसले की मी पटापट त्या वेळेला काढून देईन, पण ते चपातीचं पीठ म्हणून चपाती करण्याचा आता मला कंटाळा झालेला आहे। तरी पा सगळं व्यवस्थित सगळं किचन साफ करून घेतलं, आता फायनली मला झाडू मारायचं आहे। एकदा झाडू मारून क्लीन करून घेतलं की मग झालं, याच्यानंतर मग किचनमध्ये फक्त डोसे करता नाही येईन, तोपर्यंत किचनमध्ये पाय पण ठेवणार नाही, एवढा आता कंटाळा आला। आणि गरम किती जास्त होतं आहे, अगदी ऊन कडकडीत ऊन आहे बाहेर, आणि एकतर आतमध्ये किचनमध्ये काम चालू करताना म्हणजे गॅस चालू असेल तर मग पंखा पण लावता येत नाही, तर खूप म्हणजे त्रास होतो। तर बा रस्सा पण रेडी झालेला आहे, तोपर्यंत रस्सा जरा उकळी येईपर्यंत मी झाडू पण मारून घेतली। म्हणजे कसं एकाबरोबर एक काम करत गेलो ना तर मग पटापट होतं, आणि वेळेच्या आतमध्ये आपलं काम होऊन नंतर मग आपल्याला निवांत स्वतःसाठी वेळ मिळतो। तर सगळा स्वयंपाक झालेला आहे फ्रेंड्स, आणि 1:30 वाजलेला आहे, तर आता लगेच जेवायला काही बसणार नाही मी, कारण का सकाळी डोसा आणि बटाट्याची भाजी केलेली, ते पोट भरून खाल्लेलं आहे, तर आरामातच नंतर जेवेन। आता मी हा ब्लॉग इथेच थांबवते आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात। आवडला तर नक्की शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।